नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आरोग्य विभाग भरती 2021 या नवीन व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण माहिती, महत्त्वाचे अपडेट आपण पाहणार आहोत। त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा, जेणेकरून सर्व डिटेल तुमच्या लक्षात येतील। विद्यार्थी मित्रांनो, गट क आणि ड साठी तुम्ही अर्ज केलेले असतील, त्याच्या परीक्षांच्या तारखा विद्यार्थी मित्रांनो जाहीर झालेल्या आहेत, जी की गट क ची 24 ऑक्टोबर 2021 परीक्षा आहे, तर गट क ची विद्यार्थी मित्रांनो 31 ऑक्टोबरला परीक्षा आहे। तर या परीक्षाबद्दल विद्यार्थी मित्रांनो, आरोग्यमंत्री हे लाईव्ह होते, लाईव्ह पत्रकार परिषद चालू होती, तर त्याच्यामध्ये काय म्हटलेले आहेत आपण स्वतः ते काय म्हटले ते देखील व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत। त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत महत्त्वाचे अपडेट भेटणार आहे। कारण की विद्यार्थी मित्रांनो, अनेक विद्यार्थी या ठिकाणी पुन्हा एकदा गोंधळात आहेत, पुन्हा एकदा काळजीमध्ये पडलेले आहेत की परीक्षा ज्या 31 ऑक्टोबरला होत आहेत त्यावेळेस TET ची म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा आणि आरोग्य विभागाची परीक्षा दोन्ही एकाच दिवशी होत आहेत, तर विद्यार्थ्यांना कुठल्या परीक्षेला बसावं हे समजत नाहीये। तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काळजी करणं गरजेचं नाही, कारण की खूप महत्त्वाचा अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे। या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, त्याला विद्यार्थी मित्रांनो याची माहिती समजेल, त्याच्यामुळे अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो टेन्शन जे आहे ते कमी होणार आहे। कारण की विद्यार्थी मित्रांनो ह्या तारखा ज्या आहेत त्या आता फिक्स झालेल्या आहेत, याच तारखांना ह्या परीक्षा ज्या आहेत त्या होणार आहेत। त्याच्याविषयीचं महत्त्वपूर्ण अपडेट आपण स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपे काय म्हणाले ते देखील पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो हे अपडेट पाहण्याच्या अगोदर तुम्हाला रिक्वेस्ट आहे, आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी। तर चला तर मग बघूया डिटेलमध्ये सविस्तर माहिती। तर विद्यार्थी मित्रांनो TET आणि गट ड ची जी परीक्षा आहे ती 31 ऑक्टोबरला दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होत आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो या दोन्ही परीक्षेसाठी नोंदणी केलेले उमेदवार भरपूर आहेत, सकाळच्या व्हिडिओमध्ये त्यांनी कमेंट देखील केलेले आहेत, तर लाखावरती विद्यार्थी आहेत विद्यार्थी मित्रांनो। तर ह्या उमेदवारांचा फटका न बसण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपे काय म्हणाले आहेत ते आपण ऐकणार आहोत। चला तर मग बघूया डिटेलमध्ये स्वतः ते काय म्हणाले त्याच्याविषयीची माहिती। सर, काल जे तुम्ही परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या, त्यातलं एक जो पेपर 31 तारखेचा आहे त्या दिवशी TET ची सुद्धा परीक्षा आहे, शिक्षक पात्रता परीक्षा, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ आहे की बऱ्याच लोकांनी माझं वर्षा गायकवाडांची चर्चा झालेली आहे, त्यांना सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत हेल्थ डिपार्टमेंटची जरा प्रायोरिटी आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण मायनर मॉडिफिकेशन करता आलं तर करावं, त्यांनी मला निश्चित प्रकारे त्या बाबतीत आम्ही कळवू आणि खात्रीने करण्याचा 100% प्रयत्न करू असं सांगितलंय। मी पण आता कमिशनर एज्युकेशनला बोलत आहे, त्यांचं सोळंकी नाव आहे, तर त्यांनाही मी बोलत आहे। मला वाटतं यातला मार्ग काढूया, अजून एक महिना आहे कम्प्लीट आणि त्यातला निश्चित प्रकारे मार्ग काढूया। मुलांचं नुकसान अजिबात होता कामा नये हीच आमची त्यामागची मुख्य धारणा। तर विद्यार्थी मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीने खूप महत्त्वपूर्ण अपडेट त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे। विद्यार्थ्यांना कुठल्याही पद्धतीने काळजी करायची गरज नाही, कारण की विद्यार्थी मित्रांनो हेल्थ डिपार्टमेंटची प्रायोरिटी बेसिसवरती अगोदर एक्झाम घेण्यात येईल, तसं बोलणं देखील चालू आहे असं त्यांच्यामार्फत सांगण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमची गट क आणि ड ची परीक्षा होत आहे, गट क परीक्षाबद्दल कुठलीही अडचण नाही आहे, परंतु गट ड ची जी अडचण होती ती या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुमची सॉल्व होणार आहे, अजून एक महिना परीक्षेसाठी आहे। तर विद्यार्थी मित्रांनो आता कुठलीही या ठिकाणी गोंधळ डोक्यामध्ये न घेता तुम्ही फक्त या ठिकाणी अभ्यासावरती लक्ष देणं गरजेचं आहे, कारण की एक महिना फक्त तुमच्या हातामध्ये राहिलेला आहे परीक्षेसाठी। आता नव्याने तुम्हाला हॉल तिकीट देखील येणार आहेत, त्याचे देखील विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम तुम्हाला अपडेट भेटणार आहे, त्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा। धन्यवाद। आरोग्य विभाग भरतीची तयारी करताय तर आरोग्य विभाग 122 प्रश्नपत्रिका संच महाराष्ट्रामध्ये सर्वत्र उपलब्ध झालेला आहे। कुठल्याही बुकस्टोअरमधून तुम्ही हा खरेदी करू शकता, ज्याचं खास वैशिष्ट्य असं आहे याच्यामध्ये आतापर्यंत झालेल्या म्हणजे 2012 पासून ते 2021 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल। याची किंमत फक्त 280 रुपये ठेवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो मराठी शब्दसंग्रह हा देखील आरोग्य विभागाच्या सध्याच्या भरतीसाठी अतिशय उपयुक्त पुस्तक आहे, याची देखील किंमत 120 रुपये ठेवण्यात आलेली आहे। तर दोन्ही पुस्तकांवरती तुम्हाला सध्या डिस्काउंट सुरू आहेत। तर याचं लेखन व संकलन दोन्ही पुस्तकाचं जे केलेलं आहे विठ्ठल नागनाथ राऊतवार यांनी, स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांच्यामार्फत हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। तर आरोग्य विभागाची गट क ची असो किंवा गट ड ची भरती असो या दोन्ही भरतींसाठी, त्याचबरोबर जिल्हा परिषद आरोग्य विभागाची भरती असो त्यासाठी आरोग्य विभाग 122 प्रश्नपत्रिका संच महाराष्ट्राच्या कुठल्याही बुक स्टोअरवरनं खरेदी करू शकता, किंवा तुम्ही ह्या नंबरवरती खाली जरी कॉल केला तरी तुम्हाला हे पुस्तक अवेलेबल होऊन जाणार आहे।